बारा <च्चारी> नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो यावल न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आता बघूया ठळक घडामोडी दिवाळीची खरेदी करून घरी परतणाऱ्या अठ्ठेचाळीस वर्षे इसमाचा अपघाती मृत्यू किनगाव डांभोणी रस्त्यावर ट्रकच्या धडकेत इसम जागीस्टार सांगवी बुद्रुक येथील शेतशिवारातून अठ्ठावीस हजार रुपये किमतीच्या ठिबक नड्यात चोरी फैजपूर शहरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल हिंगोणा येथे रोहित्राने अचानक पेट घेतल्याने उडाली तारांबळ नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला यावल चोबळा रस्त्यावर शहराच्या बाहेर खड्डे चुकवताना दुचाकी घसरली बत्तीस वर्षीय महिला झाली जखमी सांगवी बुद्रुक गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून पंचवीस वर्षीय महिलेला मारहाण यावल पोलीस ठाण्यात तक्रार तर डांभुर्णी येथे शिविगाळ करीत असल्याच्या संशयावरून एकोणतीस वर्षीय तरुणाला ठार मारण्याची धमकी यावल पोलिसात तक्रार आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून किनगाव या गावातून दिवाळीचा बाजार करून दुचाकीद्वारे डिक्साई तालुका जळगाव येथे जाणाऱ्या अठ्ठेचाळीस वर्षीय इस्माच्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली आणि या अपघातामध्ये अठ्ठेचाळीस वर्षीय इसमा जागी ठार झाला हा अपघात शनिवारी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास घडला असून या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे मृतदेह रुग्णालयात नेणे सुरू असून या प्रकरणी उशिरापर्यंत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती किनगाव तालुका यावल येथून शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता दिवाळीचा बाजार खरेदी करून डिक्साई तालुका जळगाव येथील रहिवाशी निंबा चौहान वय अठ्ठेचाळीस हे मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस बी पी एकवीस शहाण्णववर वर संपूर्ण दिवाळीचा बाजार ठेवून डांभुर्णीकडून आपल्या गावी जात होते दरम्यान डांभुर्णीकडे जात असताना पाटसरी जवळ किनगाव येथील मंगेश कुड यांच्या शेताच्या समोर असताना पौणे सहा वाजेच्या सुमारास डांभुर्णीकडून किनगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक आर जे अकरा जी बी शहात्तर शहाण्णव वरील अज्ञात चालकाने त्यांच्या दुचाकीला समोरून जबर धडक दिली या अपघातामध्ये निंबा चौहान हे जागीच ठार झाले अपघाताची माहिती मिळताच किनगाव येथील रवींद्र कोळी यांनी तातडीने दाभोर्णी पोलीस पाटील किरण कचरे किनगावचे पोलीस पाटील सचिन नायदे यांना माहिती दिली व घटनास्थळी तातडीने मदतीसाठी रवींद्र कोळीसह सचिन नायदे राजेंद्र कोळी किरण कचरे स्वप्नील लोहार हे दाखल झाले व पोलिसांना माहिती देण्यात आली घटनास्थळी यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हवालदार जाकीर तळवी भूषण चौहानसह आदींनी धाव घेतली आणि मृतदेह तातडीने रुग्णालयात नेण्यात ने आला तर रात्री उशिरापर्यंत यावल पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती एन दिवाळीच्या सणाच्या आदल्या दिवशी सणाचा बाजार करून घरी परतणाऱ्या वर्षे इसमाचा असा अपघाती मृत्यू झाल्यामुळे गावातून शोक व्यक्त केला जात आहे तर या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती

आपल्याला कमी किमतीत चांगल्या प्रतीचे कॉम्प्युटर घ्यायचं आहे किंवा लॅपटॉप खरेदी करायचं आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या शेतकी संघ कॉम्प्लेक्स भुसावटी पॉइंट पटेल कॉम्प्युटर या ठिकाणी चार हजार नऊशे नव्याण्णव पासून आपल्याला सुंदर आकर्षक आणि नवीन ऑपरेटिंग सिस्टीम असलेले कॉम्प्युटर मिळेल त्याचप्रमाणे आठ हजार नऊशे पासून सांगवी बुद्रुक येथील शेतकऱ्याच्या डोंगरकोठरा शेतशिवारातील शेतात ठेवलेल्या ठिबक नळ्या चोरी गेल्या आहे तब्बल पाचशे मीटर लांबीच्या अठ्ठावीस हजार रुपये किमतीच्या ठिबक नळ्यांचे दहा गठ्ठे अज्ञात चोरट्याने चोरी केले हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगवी बुद्रुक तालुका यावल येथील शेतकरी किशोर प्रल्हाद पाटील यांचे डोंगर कठोरा शेतशिवारात शेतगट क्रमांक दोनशे पंधरा आहे यामध्ये त्यांनी पाचशे मीटर लांबीच्या ठिबक नड्या दहा बंडल करून ठेवल्या होत्या अठ्ठावीस हजार रुपये किमतीच्या या ठिबक नड्यांचे बंडळ कोणीतरी अज्ञात चोट्याने तेथून चोरी केले हा प्रकार शेतकरी सकाळी जेव्हा शेतात गेले त्यावेळीस निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार नितीन चौहान करीत आहे यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर या गणेशोत्सवापासून थेट दिवाळीपर्यंत पाच हजारची ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी या लकी ड्रॉ बक्षीस आहे स्मार्ट एलई डी टी व्ही द्वितीय बक्षीस वॉशिंग आणि चौथे बक्षीस वॉटर अनेक यात आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक की आर सी डी प्रोडक्ट खरेदी केल्यावर पंधरा हजाराच्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेट वस्तू त्याचप्रमाणे यश एजन्सी मध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे क्रेडिट कार्ड वर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या यश एजन्सी शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल, यावल। फैजपूर शहरातील विद्यानगर भागातील रहिवाशी एक अल्पवयीन मुलगी दळण दड़न दळण्यासाठी गेली होती या अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञाताने अपहरण केले या अल्पयीन मुलीला कसले तरी फूस लावून आमिष दाखवून पडून नेत तिचे अपहरण झाले असून फैजपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे फैजपूर शहरात विस्तारित भागात विद्यानगर आहे या विद्यानगरात सुतारवाळा आहे या सुतारवाळा भागातील एक अल्पोईन मुलगी फैजपूर शहरातील वैशाली प्रशांत नेहते यांच्या पिठाच्या गिरणीजवळ गेली होती दरम्यान गिरणीजवळ गेलेली ही मुलगी अचानक बेपत्ता झाली या अल्पवयीन मुलीचे कोणीतरी कसले तरी फूस लावून तिला कसले तरी आमिष दाखवून पळून नेत अपहरण केले आहे तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक प्रभारी पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक करीत आहे हिंगोणा या गावात आठवडे बाजार भागात असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर अर्थात रोहित राणे अचानक पेट घेतला आणि एकच तारांबळ उडाली तेव्हा नागरिकांच्या सतर्कतेने या ठिकाणी पेटलेले रोहित्र विजवण्यात आले विद्युत वितरण कंपनीने दखल घेऊन त्याची तातडीने दुरुस्ती देखील केली यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे हिंगोणा तालुका यावल येथे जंगलेवाळा भागात एक आठवडे बाजाराजवळ विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र आहे या रोहित्राला अचानक आग लागली आणि बघता बघता आगीचा विळखा होण्यास सुरुवात झाली दरम्यान आठवडे बाजार असल्याने बाजारामध्ये रोहित्र जळत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये एकच तारांबाळूळ आली तेव्हा या भागातील रहिवाशी धीरज जंगले मोहन जंगलेसह नागरिकांनी महावितरण विभागाला याबद्दल माहिती दिली विद्युत पुरवठा बंद करण्यात आला त्यानंतर येथील आग तातडीने नागरिकांनी विझवली आणि मोठी दुर्घटना टळली या ठिकाणी आग विजली आहे दुर्घटना टळली आहे आणि आगीत रोहित्रावरील तांत्रिक दोष दूर करून गावात पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे चोपळा यावल रस्त्यावर यावल शहराच्या बाहेर खड्डे चुकवताना दुचाकी घसरून एक बत्तीस वर्षीय महिला ही जखमी झाली आहे या महिलेच्या उजव्या पायाला जबर दुखापत झाली असून जखमी अवस्थेत तिला यावल रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे चोपळा ते यावल हा अंकलेश्वर राज्य राज्यमार्ग मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे ठिकठिकाणी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे दरम्यान या रस्त्यावर चोपड्याकडून यावलकडे दुचाकीद्वारे मकबूल चांदखा तळवी व त्यांच्या पत्नी जुबेदा मकबूल तळवी दोघे राहणार बोरखेळा बुद्रुक हे येत होते दरम्यान यावल शहराच्या बाहेर महाजन पेट्रोल पंपाच्या जवळ खड्डे चुकत असताना दुचाकी घसरली यामध्ये मकबूल चांदखा तळवी यांना किरकोळ तर जुबेदा मकबूल तळवी वय बत्तीस वर्षे या महिलेला उजव्या पायाला जबर दुखापत झाली जखमी अवस्थेत तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावडे अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकर आरती कोले संजय जेधे आदींनी या महिलेवर उपचार सुरू केले आहे या महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे दरम्यान खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अपघात नित्याचे झाले आहे सदर रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा रोड हॉटेल समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर बुद्रुक या गावात एका पंचेचाळीस वर्षीय महिलेला तीन वर्षापूर्वीच्या झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेने शिवीगाळ करून मारहाण केली तिला आणि तिच्या मुलगीला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे सांगवी बुद्रुक तालुका यावल येथील लता विश्वनाथ सोनवणे वय पंचेचाळीस या महिलेसोबत तीन वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून अनिता वडर या महिलेने वाद घातला आणि लता सोनवणे आणि तिची मुलगी कविता या दोघांना त्यांनी शिविगाळ करून मारहाण केली आणि मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा यावल पोलिसात लता सोनवणे यांनी अनिता वडर यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे व आपल्याला तीन वर्षापूर्वीच्या भांडणातून अनिता वडर यांनी शिवीगाळ करून मारहाण केली आपल्या मुलीला मारहाण केली अशी तक्रार त्यांनी नोंदवली आहे डांभुर्णी येथे एका एकोणतीस वर्षीय तरुणाला गावातीलच दोघांनी आपल्याला शिवीगाळ करत आहे अशा संशयावरून शिवीगाळ करून जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा एकोणतीस वर्षीय तरुणाने डांभुर्णी गावातील दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे डांभुर्णी तालुका यावल येथील एकोणतीस वर्षीय शरद कोळी हा तिच्या पत्नीसोबत भांडण करीत होता दरम्यान पत्नीला शिवीगाळ करत असताना अजय कोळी आणि विश्वनाथ कोळी या दोघांना असे वाटले की तो आपल्याला शिविगाळ करत आहे तेव्हा या संशयावरून एकोणतीस वर्षीय शरद कोळी यांना त्यांनी दोघांनी शिविगाळ करून जिवेढार मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा एकोणतीस वर्षीय शरद कोळी यांनी थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात डांभोर्णी येथील दोघांनी आपल्याला शिवीगाळ करत असल्याच्या संशयावरून शिविगाळ करून जिवेढार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे